लीजिए खाना खजान टेलर डिजाइन विद हेमलता को एंड बेल आइकन पर क्लिक कीजिए मेरी नई वीडियो की नोटिफिकेशन सबसे पहले। वेलकम 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 टू माय चैनल खाना खजान। माझ्या चैनल मध्ये तुमचे स्वागत आहे। माझ्या चैनल ला जर तुम्ही सब्सक्राइब केलं नसेल तर सब्सक्राइब करा, बेल आयकॉन वर क्लिक करा। मी रोज रोज नवनवीन वीडियो टाकत राहते। जर तुम्हाला माझे वीडियो सगळ्यात पहिले पाहायचे असतील तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला जर तुम्ही सब्सक्राइब केलं तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळेल। अंडा भुर्जी बनवणार आहोत। अंडा भुर्जी बनवण्यासाठी लागणार साहित्य, 3 अंडे घेतले आपण, फोडून घेतले, 1 कांदा घेतलाय मोठा तो बारीक चिरून घेतलाय, 2 हिरवी मिरची घेतली आहे, कोथिंबीर घेतली आहे, टमाटा घेतलाय, 1 मोठा चमचा आपण मिरची पावडर घेतलाय, हळद पावडर घेतली आहे आणि पावभाजी मसाला घेतलाय। गॅसवर आपण कढई ठेवली आहे। कढईमध्ये 1 चमचा तेल घालूया, थोडंसं आणखी घालूया। तेल घातलंय, तेल छान गरम व्हायला आलंय। तेल गरम झालंय, त्यामध्ये आता आपण कांदा घालूया। कांदा आपल्याला जास्त तळायचा नाही आहे, थोडंसं आपण याप्रमाणे तेलामध्ये तळून घेणार आहोत। कांदा आपला तळायला आला आहे, त्यामध्ये 2 मिरच्या आहेत त्या आपण बारीक चिरून घेतल्या आहे, त्याही घालूया। यामध्ये आता आपण 1 टमाटा आहे तो बारीक चिरला आहे तोही घालूया। आता आपण हे छान एकत्र तळून घेणार आहोत। याप्रमाणे आपल्याला सगळं एकत्र तळून घ्यायचं आहे। आपल्याला याप्रमाणे तेल सुटेपर्यंत सगळं तळून घ्यायचं आहे। तेल छान सुटायला लागलं आहे, आपण थोडा अजून ती तेलामध्ये तळून घेणार आहोत। हे मस्त याप्रमाणे तळलं गेलं आहे, त्यामध्ये आता आपण मिरची पावडर, हळद आणि पावभाजी मसाला घालूया। एकत्र आपण हे छान मिक्स करून घेऊ। यामध्ये आता आपल्याला अंडे घालून घ्यायचे। 4 अंडे घेतले, अगोदर मी 3 अंडे घेतले होते, 1 अंडं मी वाढवलं आहे। छान आपण याप्रमाणे परतून घेणार आहोत। याप्रमाणे आपण छान परतूया। आपण याप्रमाणे मिक्स करूया। आपण याप्रमाणे छान तळून घेऊ। आता अंडे मस्त फ्राय करून घ्यायचे आपल्याला। एकदम जबरदस्त असं आपलाही भुर्जी तयार होत आहे। यामध्ये कोथिंबीर घालूया। चवीनुसार मीठ घालूया। छान परतवून घेऊ। आपली भुर्जी तयार झाली आहे, एकदम टेस्टी लागते खायला, पण एकदम छान लागतं, एकदम जबरदस्त। आता आपण गॅस बंद करूया, प्लेटमध्ये काढूया। आता आपली ही अंडा भुर्जी तयार आहे, एकदम मस्त गरमागरम। याप्रमाणे जर तुम्ही अंडा भाजी भुर्जी केली तर खूप छान लागते। जर तुम्हाला माझा या अंडा भुर्जीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा।